आता दासगावात आलो आहे, जे महाडून खूप जास्त जवळ आहे आणि इथे लागून अगदी सावित्री नदी आहे. तर ह्या नदीच्या इथे पण एक छोटंसं फोर्ट दिसतंय आणि ह्या नदीवर लक्ष देण्यासाठी हा इथला दासगावचा फोर्ट बांधलेला आणि याचं ॲक्च्युअल नाव मराठ्यांनी जे ठेवलं ते भोपाळगड आणि ब्रिटिशांनी या गावावरनं त्याला दासगाव फोर्ट हे नाव ठेवलं आहे. दासगावची जी आतली बाजू आहे पाण्याची तिथनं वर जायचा प्रयत्न करत होतो पण तिथनं रस्ता आहे पण तिथल्या लोकांनी सांगितलं की ही जी शाळा आहे म्हणजे हायवेची बाजू ह्या बाजूनी वर जाणं जास्त सोपं आहे. सो आता मी परत इकडे आलो आहे आणि आता इथनं ट्रेक चालू केला आहे. सो हा हायवे आणि त्याला लागून हा रस्ता वर शाळेकडे जातो. शाळा आज नेमकी संडे असल्यामुळे बंद आहे, नंतर शाळेत थ्रू आलो असतो. पण शाळेच्या राईट राईटने असं मागे जाऊन एक पावलवाट लागते जंगलात आणि मग तिथनं असं वर ह्या रिजला लागतं आहे त्या डोंगराच्या. शाळेच्या मागनं जी पावलवाट आम्ही पकडली तिथनं पुढे आल्यावर ही एक टाकी लागते. इथून त्याला पायऱ्या आहेत खाली जायला आणि बऱ्यापैकी मोठी टाकी आहे. हा गड बऱ्यापैकी इम्पॉर्टंट असेल कारण हा रायगडच्या साउदर्न पार्टला आहे आणि बऱ्यापैकी जवळ आहे कम्पेअर टू अदर फोर्ट्स. इथे तेव्हाची ग्लोरी याची बरीच असेल पण आता काहीच राहिलं नाही आहे त्या मानाने. वर थोडेसे अवशेष आहेत आणि एखाद दोन टाकी आहेत बस. मी आता गावातल्या बऱ्याच लोकांशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की गडावर दोन तीन टाक्या होत्या, त्यापैकी बऱ्याचशा आता बुजल्या आहेत. वर जो झेंडा आहे तो नुसता असाच लावला आहे, म्हणजे तिकडे काही काही लोकं म्हणतात वाड्यांचे अवशेष आहेत पण ते आता सगळे झाडांच्या खाली गेलेत. सो ते जोपर्यंत उत्कलन होत नाही तोपर्यंत ते मिळणार नाहीत. सो ह्या गडावर बघायला तसं एवढंच आहे. पण आता आम्ही इथल्या रेल्वे ब्रिजमधनं चाललो आहे त्या साईडला हायवेच्या. सो तो एक थोडासा युनिक वेगळी गोष्ट आहे करण्यासारखी. ही कोकण रेल्वेची लाईन लागते दासगावला लागून असलेला ब्रिज. हा जो पूल आहे गावाला लागून तिथनं मागचा गडाचा व्ह्यू खूप मस्त आहे आणि आजूबाजूचा पण. हे दसगावचा हा टनल आहे फुल अंधाऱ्यात आणि त्याच्यासमोर हा नवीन कॅमेरा बसवला आहे. तर हे सिस्टीम आत्ता मी तिथल्या जो इथे काम करतो त्याला विचारलं, तो म्हटला आहे नवीन सिस्टीम बनवलं आहे. सो हे तिथे डायरेक्ट ऑफिसमध्ये दिसतं, त्यामुळे हे इथे रॉकफॉल जे होतात ह्या बोगद्याच्या बाहेर त्याच्यापासनं सुरक्षेसाठी हे बनवलेलं सिस्टीम आहे. असं करून आम्ही ट्रेन याच्या आत पोचलो इकडे. नाहीतर ॲक्च्युअली इथे पुढच्या 5 मिनिटात ट्रेन येणार आहे. आता त्या रुळावरनं अख्खं गडाला पूर्ण प्रदक्षिणा मारून हा परत जो शाळेचा रस्ता होता तिकडे आलोय. असा होता भोपाळगड किंवा दासगाव किल्ला.